नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस मार्च दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया पिण्याचे पाणी स्वच्छता सुधारण्यासाठी फ्रेंच एजन्सीसोबत कोणत्या राज्याने सामंजस्य करार केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाकून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी एच पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर आता पळ्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या प्यारा भारताने चार मेडल या ठिकाणी जिंकलेले आहेत या वुमन्सच्या वर्ल्ड बॉ बौक, बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आणि अजून एक आनंदाची गोष्ट हे चारीच्या चारी, चारी, चारी मेडल्स हे कोणते आहेत तर चारीच्या चारी हे गोल्ड मेडल आहेत किती अभिमानाची गोष्ट आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक डी चार पदके हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला जर रँकिंग विचारली कोणत्या देश या ठिकाणी अव्वल स्थानी आलेला आहे या वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तर एक नंबरला आहे आपला प्यारा भारत देश टोटल चार पदके जिंकले हे चारीच्या चारही चारी सुवर्ण पदक आहेत दोन नंबरला आहे चीन देश टोटल सात पदके जिंकले त्याच्यामध्ये सुवर्णपदक तीन आहेत रौप्य पदक एक आहे आणि कांस्य पदक तीन आहेत त्यानंतर तीन नंबरला आहे रशिया देश टोटल तीन पदके जिंकली आहेत एक सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य आणि चार नंबरला आहे इटली देश टोटल दोन पदके जिंकले आहेत एक सुवर्ण आणि एक रौप्य महत्वाचा काय आहे एक नंबरला आहे भारत टोटल चार मेडल जिंकले आणि चारी चारी गोल्ड मेडल आहेत आता हे चार गोल्ड मेडल कोणी जिंकलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण नावे जाणून घेऊया सर्वप्रथम पहिल्या महिला खेळाडू आहेत नीतू घनघास अठ्ठेचाळीस किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे दोन नंबरला आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्वीटी बुरा एक्क्याऐंशी किलोग्राम कॅटेगरीमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे तीन नंबरला आहेत निखत जरीन पन्नास किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे आणि चार नंबरला आहेत लवलीना बोर्गहेन पंच्याहत्तर किलोग्राम कॅटेगरीमध्ये किलो सुवर्णपदक जिंकलेलं आहे पुढची स्लाईड पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच एन डी बीचे नवीन प्रमुख कोण बनलेले आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डिल्मा रौसेफ असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डिल्मा रौसेफ असं त्यांचं नाव आहे प्रश्न का महत्वाचं आहे एकतर हे एन डी बी बँकेचे प्रमुख आहेत आणि या व्यक्तींबद्दल सांगायचं म्हटलं तर हे ब्राझील या देशाचे माजी राष्ट्रपती होते त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर तर या ठिकाणी एन डी बीचे नवीन प्रमुख बनले आहेत ब्राझीलचे माजी राष्ट्रपती डिल्मा रौसेफ असं त्यांचं नाव आहे लगेच या ठिकाणी आपण एन डी बी न्यू डेव्हलपमेंट बँकेबद्दल चर्चा करूया ज्याची स्थापना झाली पंधरा जुलै दोन हजार चौदाला फाउंडर कोण होते तर ब्रिक्सनेच या बँकेची स्थापना केली आहे म्हणजेच पॅरेंट ऑर्गनायझेशन कोण असणार आहे तर ब्रिक्स ही ऑर्गनायझेशन असणार आहे आणि अध्यक्ष आपण आत्ताच पाहिलं डिलमा राऊसेफ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाणार हा प्रश्न थंथाई पेरियार हे कोणत्या राज्यातील अठराव्या क्रमांकाचे वन्यजीव अभयारण्य झालेले आहे किंवा डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑलरेडी हे जे काही वाईल्ड लाईफ सँच्युरी आहेत याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता या ठिकाणी आपण तमिळनाडूबद्दल लगेच चर्चा करूया स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणते राज्य सरकार हल्दवानी शहरामध्ये स्पोर्ट्स विद्यापीठाची स्थापना करणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे राज्य सरकार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उत्तराखंड राज्यातील हल्दवानी नावाचं एक सिटी आहे शहर आहे त्या ठिकाणी स्पोर्ट युनिव्हर्सिटीची स्थापना करणार आहे कोण उत्तराखंड राज्य सरकार पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण बद्दल सुद्धा चर्चा करूया स्थापना झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदादेवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टिहेरी आणि कोटेश्वर चार एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या पहिले वन उपचार केंद्र याच ठिकाणी आहे पहिले जैवविविधता उद्यान पहिले लायकन पार्क आणि पहिला इंटरनेट एक्सचेंज याच ठिकाणी बसवण्यात आलेले आहे किंवा सुरू झालेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्याचं नाव आहे आसाम वैभव दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे पहा या ठिकाणी पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तपन सैकिया असं त्यांचं नाव आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा जो काय आसाम वैभव नावाचा पुरस्कार दिला जातो तो आसाम राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आतापर्यंत दोन वेळा देण्यात आलेला आहे पहिला देण्यात आलेला आहे रतनजी टाटा यांना आणि दुसरा आपण आत्ताच पहिला डॉक्टर तपन सैकिया यांना देण्यात आलेला आहे अशाच प्रकारे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक पुरस्कार पाहिला होता जो की होता केरळचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार त्याला म्हटलं जातं केरळ ज्योती आणि तो देण्यात आला होता एम टी वासुदेवन नायर यांना ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या पुरस्कारासंदर्भात आहे तर अलीकडील काही आठवड्यामध्ये महिन्यामध्ये जे काही पुरस्काराने पुरस्कृत केलेले व्यक्ती आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की सरस्वती सन्मान दोन हजार बावीस देण्यात आला तमिळ लेखक शिवशंकरी यांना त्यानंतर संगीता कला निधी दो पुरस्कार, पुरस्कार, दो पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला बॉम्बे जयश्री यांना दोन हजार तेवीसचा गणितासाठी अबेल पुरस्कार देण्यात आला लुई कॅफेरिले यांना ज्ञानप्पान पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला व्ही मधुसूदनन नायर यांना युनेस्को शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला अँजेला मर्केल यांना प्रितस्कर पारितोषिक पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला सर डेव्हिड चिपरफिल्ड यांना दोन हजार तेवीसचा पेन नोबाको जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला विनोद कुमार शुक्ला यांना व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला ज्ञान चतुर्वेदी यांना आणि दोन बावीस साठी गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला शक्तिकांत दास यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारत आणि आफ्रिकन देशाच्या लष्कर प्रमुखांची पहिली संयुक्त परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पराय क्रमांक सी महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन देशांच्या लष्कर प्रमुखांची पहिली संयुक्त परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ही जी काही समिट आहे परिषद आहे ती पहिली संयुक्त परिषद आहे लष्कर प्रमुखांची त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आझाद नावाचं ऑटोबायोग्राफी आहे आत्मचरित्र आहे याचे लेखन कोणी केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुलाम नबी आझाद असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं या ठिकाणी आत्मचरित्राचं लेखन केलेलं आहे अशाच प्रकारचे काही वेगवेगळे पुस्तकं प्रसिद्ध झाले आहेत मागील काही आठवड्यांमध्ये त्याच्यावरती आपण लगेच चर्चा करूया जसं की द वर्ल्ड अ फॅमिली हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे सायमन ब्रेव्ह ब्रेव्हर्ड्स ऑफ भारत विक्रम संपत इरफान खान अ लाईफ इन मूवीज शुभ्रा गुप्ता ह्यूमन ॲनाटॉमी अश्विनी कुमार द्विवेदी फिट ॲट एनी एज एअर मार्शल पी व्ही लियर द पोवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमिक्स मेघनाथ देसाई द बुक ऑफ बिहारी लिटरेचर अभय के बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म रचना बिस्ट रावत यांनी लिहिलेला आहे क्रंच टाईम नरेंद्र मोदीज नॅशनल सेक्युरिटी क्रायसिस श्रीराम चौलिया यांनी लिहिलेलं आहे ऑन बोर्ड माय इयर्स इन बी सी सी आय रत्नागर शेट्टी यांनी लिहिलेलं आहे फिअरलेस गव्हर्नन्स किरण बेदी यांचं आहे आणि आझाद ही जी काय ॲटोबायोग्राफी आहे ही कोणी लिहिली आहे गुलाम नबी आझाद यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या नॅशनल पार्कमध्ये किडनीच्या आजाराने चित्त्याचा मृत्यू झालेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुनो नॅशनल पार्क कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये येतं तर मध्य प्रदेश राज्यामध्ये येतं या ठिकाणी ही जी काही चित्ता होता तो या ठिकाणी मादी चार होती ही एक आणि ती चार साडेचार वर्षाची होती आणि त्या मादीचं नाव विचारलं तर साशा असं त्या मादीचं नाव होतं या ठिकाणी तुम्हाला आठवते हे जे काही नर आणि मादी आणण्यात आले होते कुठून आणण्यात आले होते तर नामिबिया या देशातून आणण्यात आले होते टोटल आठ चित्ते आणण्यात आले होते त्याच्यापैकी पाच माद्या होत्या आणि तीन नर होते ही सग गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा रामसर स्थळांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल एन जी टीने कोणत्या राज्य सरकारला दहा कोटी रुपयाचा दंड ठोठावलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मला फक्त कमेंट करून सांगा टोटल आपल्या भारतामध्ये एकूण रामसर स्थळे किती आहेत याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तोपर्यंत आपण केरळबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम सहा महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपुझा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाची मुख्य न्यायमूर्ती बदलण्यात आलेली आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पटना अलाहाबाद आणि छत्तीसगड म्हणजेच ए बी आणि सी पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे छत्तीसगड अलाहाबाद आणि पटना या तीनही हायकोर्टचे कोण चीफ जस्टिस या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत ते कोण कोण बदललेले आहेत त्यांची नावं काय आहे आणि अन्य काही महत्वाचे उच्च न्यायालयाचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण लगेच चर्चा करूया जसं की अलाहाबादचे आहेत प्रितंकर दिवाकर आंध्र प्रदेशचे आहेत प्रशांत कुमार मिश्रा बॉम्बेचे आहेत संजय व्ही गंगापूरवाला कलकत्त्याचे आहेत प्रकाश श्रीवास्तव छत्तीसगडचे आहेत रमेश सिन्हा दिल्लीचे आहेत सतीशचंद्र शर्मा गुजरातचे आहेत सोनिया गोकाणी हिमाचल प्रदेशच्या आहेत साबिना कर्नाटकच्या आहेत प्रसन्ना बी वराळे पटणाचे आहेत के विनोद चंद्रन उत्तराखंडच्या आहेत बिपिन संगी आणि जम्मू आणि काश्मीर आणि लद्दाखचे आहेत एन कोटीसुवर सिंग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा एप्रिल दोन हजार तेवीस पासून भारत कोणत्या देशासोबत प्रवासी फेरी सेवा सुरू करणार आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर श्रीलंका या देशासोबत प्रवासी फेरी सेवा सुरू करणार आहे भारत हा देश लगेच या ठिकाणी शेवटी जाता जाता आपण श्रीलंकाबद्दल सुद्धा चर्चा करूया राष्ट्रपती आहेत रानिल विक्रमसिंगे पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने राजधानी आहे जयवर्धने पुरे कोट्टे आणि कोलंबो आणि चलन वापर वापरतं श्रीलंकन रुपया अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऐतिहासिक राष्ट्रपती नीलयम याचे उद्घाटन कोठे केले आहे तर पर्याय क्रमांक ए सिकंदराबाद या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे हो त्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणती संस्था भारतामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे आय आय टी हैदराबाद आय आय टी दिल्ली आय आय टी बॉम्बे की आय आय टी रुर्की तर ज्या आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर उद्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच काय करूया मग आपण मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया काळजीपूर्वक आहे का एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती सुद्धा असते आठ मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि नो स्मोकिंग डे हा दिवस सुद्धा असतो मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी आपण साजरा करतो नो स्मोकिंग डे त्यानंतर नऊ मार्चला असतो जागतिक किडनी दिवस दहा मार्चला असतो सी आय एस एफ स्थापना दिवस पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च आयुध निर्माण दिवस असतो भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दरोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद